नमस्कार, नम्रतास कुकबुकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शिकंजी, यालाच आपण मसालेदार लिंबाचं सरबत देखील म्हणूयात. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. लिंबू, धणे पावडर, काळं मीठ, पिठीसाखर, जिरे पावडर आणि मीठ. सगळ्यात आधी आपण लिंबाचा रस दोन्ही ग्लासमध्ये घेऊयात. इथे आपण दोन शिकंजीचे प्रकार बघतोय. एका ग्लासमध्ये आपण साधं पाणी घालणार आहोत आणि एका ग्लासमध्ये आपण प्लेन सोडा घालतोय. तर सगळ्यात आधी व्यवस्थित असा लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण यामध्ये घालूयात बर्फ, पिठीसाखर. दोन्हीमध्ये मी सेम प्रमाण वापरते पिठीसाखरेचं. साधं मीठ, अगदी थोडंसं साधं मीठ. त्यानंतर काळं मीठ, काळ्या मिठाने एक वेगळी चव येते मस्त. जिरेपूड, जिरे मी इथं भाजून घेतलेले आहेत आणि नंतर त्याची मिक्सरमध्ये पावडर केलेली आहे. तसेच धनेपूड. त्यानंतर यामध्ये घालूयात पुदिना आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पुदिना थोडासा कुटून घालायचा आहे, एक छान फ्लेवर येतो त्याचा. अगदी व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण एका ग्लासमध्ये घालतोय पाणी आणि दुसऱ्या ग्लासमध्ये घालतोय प्लेन सोडा. प्लेन सोडा नसेल तर स्प्राईट वापरला तरी देखील चालेल, पण थोडीशी वेगळी चव येते त्याच्याने. प्लेन सोडा असेल तर अगदी उत्तमच. तर या उन्हाळ्यामध्ये नक्की रेसिपी करून बघा. आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जे लाल बटन दिलं आहे ते दाबा, त्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ते दाबा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.